तहसील पुलिस थाना अंतर्गत रिकॉर्ड पर के आरोपी को पुलिस ने जाल बिछाकर हथियार के साथ हिरासत में लिया है। आरोपी का नाम फैजान अंसारी वल वकील अहमद अंसारी बताया जा रहा है। तहसील पुलिस ने जाल बिछाकर एक कुख्यात आरोपी को हथियार के साथ गिरफ्तार किया है। आरोपी का नाम फैजान अंसारी वल्द वकील अहमद अंसारी उम्र 19 साल निवासी मोमिनपुरा को गिरफ्तार किया गया है। आरोपी संदेहास्पद अवस्था में हथियार के साथ घूम रहा था। 21/3/22 रोजी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास आमचा रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे फैजान अंसारी वल्द वकील अहमद अंसारी व 19 वर्ष हा राहणारा मोमिनपुराचा आहे। या ज्याला संशयास्पदरित्या शस्त्रासह आमच्या डीबी पथकाने सापळा रचून पकडलेला आहे आणि त्यानंतर त्याच्याकडनं गुन्हे उघडकीस आलेले आहे। एक होंडा डिलक्स गाडी मिळाली आहे आणि त्याच्याकडनं MIDC पोलीस स्टेशन गुन्हा 210/22 हा दाखल आहे। तिथे तो उघडकीस आलेला आहे आणि अजनी पोलीस स्टेशनचा 138/21 घरफोडीचा गुन्हा आहे। हे दोन गुन्हे त्याच्याकडनं उघडकीस आले, त्यातलं मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि आता पुढील कारवाई करता आम्ही त्यांच्याकडे हँड ओव्हर करीत आहोत। उद्देश असणार त्याचा काहीतरी, उद्देश असणार शस्त्रयशनिशी आम्हाला मिळाला होता तो, बहुतेक चोरी घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या तयारीत तो होता, या अर्थी त्याच्यावर चोरीचे गुन्ह्यांचा रेकॉर्ड आहे। आरोपी से होंडा डिलक्स गाड़ी के साथ साथ आरोपी पर इससे पहले के कुछ गुनाह सामने आए हैं। ऐसी जानकारी तहसील थाने की पुलिस निरीक्षक तृप्ति सोनावने द्वारा दी गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।